परभणीतच पेट्रोलच्या किमती कशा वाढायचं याचं समजत जास्त महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर परभणीमध्येच वाढल्या गेल्या. कारण हे अन्याय सामान्य जनतेवरच पाहिलाय ना. हे मोदी सरकार येऊन काही चांगलं केलं नाही मोदी सरकार. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस मोदी सरकारला मतदान द्यायची इच्छासुद्धा होणार नाही. परभणी शहरात दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सर्वसामान्य मी असलेला माणूस दिवसाला 100 रुपये कमवणारा पेट्रोलसाठी 90 रुपये घालत आहे. 10 रुपयामध्ये कशी जगावं हा प्रश्न दिवसेंदिवस पडत आहे. माझ्यासारखे करून खाणारे लोक भरपूर आहेत, मोलमजूर करून खाणारे आहेत, त्यांच्याकडे गाड्या आहेत. पण दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. साथ कधी येणार आणि कधी पेट्रोलचे भाव कमी होणार? दिवसेंदिवस वाढणारी महागाई ही परभणीकरांसाठी अवघड आलेली आहे. परभणीचे लोक खरंच श्रीमंत आहेत का 90 रुपये पेट्रोल घेऊन भरणारे हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोलचे भाव 90 रुपयाच्या वर पोहोचले आहेत. तसेच डिझेलचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. या वाढलेल्या किमतीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. देशामध्ये सर्वात जास्त भाव पेट्रोल आणि डिझेलचे परभणीमध्ये आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा की परभणी जिल्ह्यातली जनता फार श्रीमंत आहे की परभणी जिल्ह्यावर अन्याय होत आहे. प्रशासनाला विचारला असता प्रशासन सांगतं आहे की पेट्रोलचे भाव वाढण्याचं कारण येथील डेपो फार दूर आहे. डेपो दूर आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये डेपोची निर्मिती का करण्यात येऊ नये? परभणीकरांवरच का अन्याय केला जात आहे? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.